राहिल वाट मी बाबा बाबा विजा काय का ते विचार बरेल मी उद्या का कसा उद्या दिवस खाली गेला पाहिजे गारपीट फारपीट झालेलं नसते झाली भाजी राहिली का तिकडे देवरी झाली मग झाली ना बा गारपीट मग तिकडे झाली इकडे झाली का तू कधी अपेक्षा पण नको बोल तू उद्या उद्या काही नाही उद्या एकदम चक वातावरण आहे तुला माहिती आहे ना बरं सांगेल ना सांगितलं ना ते गारपीट सांगेल मग वातावरण बदल झाला ना तुम्ही अरे झाला नाही मुगा बस तू मु ये जा बार बार आ, आ, शगड़ा, शगड़ा, ते जाऊ दे मला बरोबर आपलं सामान आणलं सगळं हा आणलं सगळं दे काय मध्ये खणं पानं काय ते चपटा सुपारी किपारी आणलं का सगळं हा शेला टोपी नाराय काय होतं सगळं पिसापासून सगळं सगळं आणलं काही टेन्शन तुम्ही फक्त उद्या थायला था उचल नाही जाणे तुम्ही अंगठीण मोबाईल तर कसं काय म्हणतात ते घेतलं का मग नाही मी अंगठी घेतली म्हणा फक्त कसं म्हटलं मोबाईलचं सध्याच कसं हिंमत नाही उरायला घ्यायची मी आण घ्या नाही घ्या फक्त कसं म्हणजे हो ते नाही होत काय सांगता ते नाही उद्या लोक घेऊन टाकणार नाही घेतलंच नाही घेतला पैसे देऊन टाकू हो पैसे देऊन दे तुम्ही तेवढे हा मुलीवाले जाऊ दे घेऊन जरा असं बसू आपण काय काय नाही उद्याचं किती वाजता निघता काय कसं करतात चला अंदर कायचं काय उद्या पाणी काय सांगा बरं चला 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 बस म्हणलं चला लक्ष काय नाही बघू निरा लोक आमच्या गावातले तुम्हाला सांगू ना मार्क्यांच्या दिली देदस भाऊ भाऊ सरपंच सगळे सर तीन वाजता पाठल्या बाहेर येतो येते का नाही काय होते सांगा असं जर समजा पाणी मुळावर आलं तर काय आहे पाणी झालं नसतं झालं पाणी राहिले लईन गेली याची कारण माहिती नाही तुम्हाला बुलेटच पंपचर झाली आता नसल म्हणत नाही काय सांगा येते का नाही आता समजेस्त समजते आपल्याला येते ते भाव खरे तुम्हाला माहिती येते सगळेच येते काहीच न करू दुसरी गोष्ट कशी आहे अजून कोण आपला शिवलाल भाऊ इथे आहे म्हणते समजलं मला शिमला असतं मेन कॅरेक्टर आहे मग त्याच्यानं सोरी सुरु गुंडाय त्याने विषय काढला आपला फनी डाबली नाही बाकीच्या गोष्टी काढणार आहे त्याच्यानंतर या म्हणते चुलत का काय असते त्याचं म्हणते बैदा त्या पुरीच्या आई आता आता काय होते आता पुढचं पुढे पाहू त्याला जायचं सवनीला जाय ते बरेच रिपोर्ट मागले त्यांना मेडिकलची आता काय आता बीपी हे ते सगळे शुगर हे ते सगळे आणलं आहे सकाळीच आणि आता उद्या पोहो दाखवून तिथे मामाला बाप पाहिलं डॉक्टर नको सात बारा आठ सगळं आणला बरोबर ठीक आहे ठीक आहे जन्मतारी विचारलं त्याला जन्मतरी म्हणजे जे बरोबर आहे का पुरीचं गिरीचं समजा हो ते मुद्दा काय करता जन्मतारीखीचे लट लट करते मी अशी पुरी हो काय होते काय मी काय म्हणलं ते ते, ते, ले, ते ले ले आ, दे ते बरोबर आहे त्याचा काही विषय नाही जन्मतारीख आपण सांगत नाही ते समजा बरं मग आता एक गाडी मी पाठवून देतो समजा रामपूरले मी जातो तसं धाव्यावर या गडीन आणि तुम्ही तुमच्या गाडीने येतात मग जरा उशिरा हो ना कसं लय लवकर येऊन फायदा नाही एवढा मोठा आपला गटोड आण नाही हो दोन तीन थैले आहे ते सामान घेऊन ये तुम्ही वगैरे घ्यायचे राहिले ते उद्या घेतो कसे चिमन म्हणलं म्हणून कसं आहे लय जर त्याला दिसलं बा याची फुल तयारी आहे मग मग ती जर जाऊन नकडायची व या म्हणून म्हणलं कसं बा यायला काही गरज नाही असं वाटलं पाहिजे तर मी बरोबर दबा धरूनच हा तुम्ही मला फोन करा ओके बघ झाला आता साक्षात झाला फिट झालं हा ठिकाणी लागले की मी बिलकुल इथून दहा पंधरा मिनटं तिथं पोहोचतो आ काही विषय नाही मला फक्त अर्धा घंटा आणि सांगा नाही बरोबर आहे तुमच्या बरोबर नाही का जास्त म्हणजे त्याला वाटतं यायचीच गरज आहे का असे होती बरं तुम्ही सांग तसं चला कसं सांगता येत नाही चला ये तो ये तो चला मग मग मामा तुम्ही हे पसंती कशीच केली मी आल्याशिवाय तुम्ही त्याले साक्षगंधा दिवस दिलाच कसा मी बहीण मला एकच आहे ना मला पहिले जवळ कसं आहे काय सगळं पाहत होतं मी आता येत येतच होतो ना मी तिकडे मुंबई तुम्ही इकडे देऊ नाही त्याला साक्षगंधा दिवस आता म्हणजे धरून बाजून करणं आहे ना ते पोरं आहे काय कसं आहे मामार भरोसा ठेवान तुम्ही आता म्या पाहिलं का असं तसं पाहिलं असेल का सगळे त्याले सगळे रिपोर्ट आणायला सांगितलं मॅ बीपीचा शुगरचा त्याच्यानंतर दुसरे त्याची टीशी तर त्या दिवशी तपासली मॅ जन्मतारीखही बरोबर आहे घरी स्टेट चांगली आहे एकुलता एकटा आहे तुझ्या बहिणीला कोणता काम नाही करायला लागलं शहरात आले भेटते धाबा आहे हा भाज्या करायचं काम नाही मग कोणत्या गोष्टी पाहिजे अजून तुले अरे म्हणलं सगळं पद्धती राहा आता याच्यात काही खोट काढायचं काम नाही राहिला आता बस उद्याची रिपोर्ट पाहिजे आणि बिलकुल फायनल करून टाकायचा आहे हो ते पैसा सगळ सगळं आहे ना हो पण पूर्ण कसं आहे दिसायला डोमळा आहे का कसं काय म्हणलं म्हणजे मा बहिणी शोभर आहे का नाही बरोबर आहे पोरग दिसाले चांगला गोरु गोमटा आहे फक्त कसं जरासा थोडासा आवाजात फरक आहे जरासा आवाज, कसा आवाज बारीक आहे नाही कसं वाटलं तुले थोडासा आवाज आहे बारीक म्हणून आपण जाऊ द्या तेवढे ऍडजस्ट करून घेऊ पण बाकीच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित वाटल्या मुलगा हुशार आहे तसा बुद्धिमत्तेनं आणि शिक्षणही चांगलं आहे त्याचं बाकीच्या गोष्टी कशा पाहण्यासारख्या नाही आता शेतीवाडी आहे घरदार आहे सगळं सगळं बरोबर आहे तर काही हरकत नाही तेवढा आवाज ऍडजस्ट करून घेऊ आपण पण आता तुझ्या बहिणीची पसंती आहे तुझ्या बाबाची आहे तुझ्या आईची आहे माई आहे तू उद्या त्याला पाहून घेजो आणि बिलकुल तू मशीन की चांगलाच पोरगाय झाला आता 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 उद्या मग ते साक्ष गंधा हिशोबाने येऊन राहिले आपण आपल्या तयारीत राहू आणि टिकिंग टी हे ते बाकीचं काय ते सकाळी जाऊन मी घेऊन येतो तसंच करा कसं आहे म्हणजे आता लवकर अटपून घ्या वातावरण काही बरोबर नाही तीन चार वाजताच आपलं साक्षी गंधाचा कार्यक्रम झाला पाहिजे चार पाच वाजता अजून आलं हे वारा धुंदाळ काय काय सांगता येते का ना करू आपण ते पाहुणे अकरा वाजता आले की बस एक दीड घंटा आपलं जेवण खाऊन हे अटकते दोन अडीच वाजतापासून आपण कामंकामी लागू एक पट्टीस आपली आता मंडपाला सांगून ठेवलं दोन तीन वाजता टाकून द्यायचं म्हणलं इकडे फायनल झालं झालं की बस सुरू हा काही एवढं काही विषय नाही चला आराम करून काय की जे काही यांनी पुरावे सादर केलेले आहे त्या पुराव्याच्या आधारे यांनी जे काही या जन्मतारीख सांगितलेली आहे ते पूर्णतः खोटी आहे यांनी त्यामध्ये खोडताळ करून आणि अशा प्रकारे फसवणूक करून वधू पक्षाची मुलीला फसवलेलं आहे त्यांच्याकडच्या लोकांना फसवलेले आहे त्यामुळे लक्ष्मणराव किरकिरे हे दिसत जरी असले भोळे भाळे तरी हे अतिशय कारनामे करणारे व्यक्ती दिसतात त्यामुळे पुढील पिढीला सबक व्हावी म्हणून यांना तुम्ही जास्तीत जास्त कळी सजा देण्याचा प्रयत्न करावा अशी आमची विनंती आहे आणि त्याचबरोबर जे काही मानसिक त्रास झाला मुलीची जे काही आतापर्यंत त्रास झाला त्यांना चहा पोहे खर्च नाश्ता जेवण याच्या त्यांच्याकडे साधारणतः वीस हजार रुपये खर्च आम्ही मागतो आणि अशा प्रकारे यांच्यावर लवकरात लवकर निर्णय देऊन यांना कठोरात कठोर कटूर शिक्षा द्यावी एवढीच आमची विनंती आहे वकीलों की दलीलें तथा जो भी कुछ सबूत हमारे पास प्राप्त हुए हैं उनके आधार पर कोर्ट इस नतीजे पर पहुंचता है कि लक्ष्मण राव किरकिरे इन्होंने जो भी का कुछ काम किया है वो बहुत ही गलत है क्योंकि उन्होंने अपने दस्तावेज में खोड़ताल करके जन्म तारीख कम बताकर वधु पक्ष को फंसाया है इस जुर्म में उन्हें एक साल की कठोर शिक्षा और बीस हजार दंड दिया जाता है

कसं जर झालं का नाही बस बस झालं बस आपलं कसं तोंडा टाकून कठीण गा वाजव गावात नाही का मला बा सकाळी जाऊ सर्व सर तयारी म्हणा बा कॅन्सल करा तिकडे कॅन्सल करा काही करा मग हे जन्मतारीख आहे अशी आहे पटत असं सांगा नाही देत नाही मी नाही का सकाळी फोनच लावून देतो पुरीच्या बापाला बावा जाऊ तिकडे बरं नसतं का इच्छा पडला बोलून फालतू कसं फालतू अंगावर याचा का शिवाला फोन लावून देतो आता आता किती वाजले असून बारा वाजे वाटते नाही का जाऊ दे लावून दिले काय काय एक खेपचं त्याला सांगू देतो कळलं घरग मी सांगून देतो मग त्याला सांगा आता हे फोन लावायचा टाईम असूया अरे काय लक्ष्मण राव का बचायला का म्हणलं तुम्ही अरे बा जाऊ ना उद्या काय दम आहे का नाही म्हणून तुम्हाला आहे ना उद्या आहे ना साक्षीकां तुमचं काय तरी भाय ना सप्न घेतलं ना शिवलया आताच फोन लावा तुम्हाला मोठं कठीण काम झालं होतं माणसा अरे जा सप्न काय झालं सपना तुम्हाला काय सांगा कोर्टात हजार तुम्ही स्प्नात न की बा एक वर्षाची सजा झाली होती मला या खोटं बोलण्यात म्हणजे बाबा वधू पक्षाची फसवणूक केल्यामुळे बिलकुल तुम्हाला एक वर्षाची सजा आणि वीस हजार रुपये दंड असं काहीतरी होतं मध्ये बाबा तुम्ही खलनायक होऊन आले होते त्याच्यातनी सोयी घेतनी एवढं स्पन्न दिसलं म्हणजे उद्या आता काय सांगा काय होतील काय नाही म्हणून म्हटलं बा याच्यातून लवकरात लवकर हे कसं आपल्याला धोक्याची घंटा आहे याची सूचना आपल्याला दिली तर म्हटलं फोन करून दे तुम्ही तिकडे पुरवायला सकाळीच की बा आहे आमची जन्मतारीख चुकी सांगितल्या गेली आमची जन चुक झाली पटत असं तर येतो नाही मग रामराम तुम करा तुमच्या मनानं करा काय करा असते मग काय आता लोकच केलेलं सगळं बल घाला पाण्यात नि काय माणसा तुम्ही एवढे भेटाळ माणसा मोठमोठे कांड करेला ना आम्ही काय झालं आमचं काय झालं काय म्हणलं तुम्ही काही चिंता करू नका मी सगळं समायतो चारही बाजू दोन्ही बाजू मी समायतो तुम्ही फक्त एवढं फक्त साक्षगंध होऊ द्या मग पुढचं काहीच नाही होऊ शकत आपला कोण पाहिजे तर तारखेला कोण विचारते हे बा काही करू नका तुम्ही मी हा कसं आहे आता कसं अंगार काटी येऊन राहिले असं वाटतं नसतं फालतो वाजता काहीच राहिला नाही विषय जिकडे तिकडे झालं मग कोण विचारते आता हे बा साक्षीगंधाच्या दिवशी विचारणार नाही बहुतेक तर काम पडलं तर जाऊ द्या ना आता धबेला आहे तर कसं झाकली मुठसला कशी राहू द्या काय उखरून काढायला होतं ना आता ना गावात बदन भिन्न ना आता सगळ्याला माहीत झालं ना सोरी काय उद्या साक्षगंध आहे हा सरा गावात होईल आणि आता माणसानं असं झालं तर झालं मग काय झालं जाऊ द्या आता हाय असं राहू द्या तसं म्हणजे नाही का पण मनच नाही तयार माय मला वाटतं तर सांगूनच द्या असं म्हणलं जरा असं काही करू लावून सगळं जिकडे तिकडे थांब ना जरा हे बा तू काहीच काळजी करू नको मी हे बा सगळी बाजू सांभाळतो मामा मी आहोणार मग तू काय चिंता करून राहिला मग सगळं सांभाळणार मी चला आता तू झोप मस्त आम्हाला झोप उद्या हो ठीक आहे मग राहू देतो मग राहू दे मग हिची किंमत मग आता काय होईल तिकडे नाही का जे होईल ते फोन घेऊ देत उद्या ठीक आहे मग ठेवतो आता चालेल का सगळे लक्ष्मण भाऊ एवढे सांगा म्हटलं बाकी कोण गावात गावातला आपल्या नाही नाही ना सगळेच फक्त बांद्रा भाऊ देश भाऊ सरपंच हे कसं आहे दोन अडीच असतात येतो म्हणे थोडेसे कामं बाकी आहेत येऊन जाते ते आपल्या साक्षी गांश टाईमपर्यंत तर तोपर्यंत आपण चहा पोहे नाश्ता ते गोष्टी येऊन जातात सगळ्या बस झालं का तुम्ही चौघ ना तिकून आलोबंग आहे ते आपली गाडी येऊन राहिली तिकडून धावे गुरुजी येऊन राहिले ना तुमची सासरे बाबा झालं ते बाळ बोल सांगतलं ना ते सामान घेऊन ते घेऊन येऊन राहिले ना बरोबर तिकडून ते वाटत नाही त्या मी रात्रीच भेटायला गेलो सर्व सामान घेऊन ते दीड दोन वाजता पोहोचतो तोपर्यंत आपलं इकडे निरबेरुन जाते या कार्यक्रमा सुरुवात होते मग आणि दुसरी गोष्ट राहील जगनची मग जगनला आता घेऊ का कसं करतो सरपंच गाडीवर येतो येणे ठीक आहे ना मागून येऊ द्या काय हरकत त्याचं चला मग आता आपण ड्रायव्हर कुठे गेले द्या द्यायला आवाज चला 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 तिकडे गाडी निघाली म्हणते ना आलो पण घ्यायची मग आता चला लवकर मग बसा बसा उतरा हो उतरा लवकर काय तुम्ही राहिले गाडी हे बा ड्रायव्हर साहेब गाडी तिकडे समोर लावा इथे रस्त्यात लोक आलो अजून दुसरी गाडी उरायली आपली जागा नाही टर्न आले लवकर लवकर बाजू फटका छोटो उतर लवकर मामा पूर्व कोणतं म्हणलं हा हे बघ हे हा हे पूर्व आहे का हे जाडवलं का हे रामदीत अरे हे काय रे बा हे त्या समजा पाहुणा माहिती मग ते थोडी पूर्व आहे काही

त्याला म्हणजे हे तिन्ही पोरं नाही का म्हणजे चौथं आहे आज बरं जाऊ दे बरं आहे बा नाही मी आता म्हणलं हे जर असते तर बस आताच कॅन्सल करत होतो हा चला म्हणलं चला मग अंदाज चला राम राम म्हणलं काळा कुठं आलं ते पोरग आहे लक्ष ठेवत चला शिवलाल भाऊ तुम्ही कोण मागू राहू राहिले या लवकर लवकर चला घ्या या पाहुणे मंडळी घ्या पाय धुवून घ्या लवकर बसून घ्या नाही नाही तसं काय आपलं घरचं तर सारखं आपलं काही नाही यायचं होत्या पहिले एक गाडी आली ना आमच्या अगोदरच सुद्धा बसले ना माणसं वगैरे आले ना हो आले ते दा 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 हो अर्धा घंटा झाला येईल हो येऊन आता पेपर सुल सुरू येत हो या तुम्ही घेऊन या चला चला सर्व संपले का कुणी येणार आहे अजून कुणी मामा वगैरे कोण राहिलं का याचं हो हो बस अजून काही बाकी राहिले आमचे दोघं चौग जण राहिलेले आहेत आपल्या सरपंच साहेब त्याची मिटिंग होती जराशी ते पंचायत येता येणार आहेत ते आणि तंटा मुक्ती अध्यक्ष बी येणार आहे आणि मुख्याध्यापक शाळेचे आमच्या त्यांनी आवर्जून बोलावला आम्ही ते पण येणार आहेत ठीक आहे मग बस बाकी तर काही नाही मग आता बस एवढे का एखादं आले म्हणजे बरं राहते हो म्हणजे पोहे थंड करा गरम करा बरं ठीक आहे मग काही हरकत नाही जसं असेल तसं घ्या मग आता पाय वगैरे धुऊन घ्या आणि आत बसून घ्या या बरोबर कुठं रस्त्यान ना का बरं या मग लवकर या जरा असं कसं अजून काही कायच्या तर सुरुवात नाही आता कसं पाय घेतले हातपाय धुतले बसलो अंदर पेपरच आहे ना सुरू आहे आमची आता आम्हाला कसं तुम्ही असल्याशिवाय शिवाजी रस्त्या लागून राहिला एवढं बाकीच्या रामपूरच्या शांद्रबाई याय नाही चटायला तीन म्हणजे ते या लवकर या सुरुवात करून देता ते मग काय म्हणते मग काय म्हणते म्हणजे का कुठं काय पश्वूनच राहिले रस्त्यान आहे म्हणे बस दहा मिनिटांनी पोहोचतो म्हणे मग ते पोचले की मग कसं आपल्याला सुरू करून देते फॉर्मॅलिटी मुलगा मुलगी काय विचारपूस पुस्कर आहे ते बाकीचं चालते ना तेच म्हणलं आपल्याकडं असं म्हणजे मेन बोलणारा कोणीच नाही ना सध्या पार्टी सांभाळणार ते शिवला झाला तिकडला झाला ते तिकडे येणार ते चला मग आपण बसून घेऊन तर काय करता येईल हो ना कुठे आतापासून जाऊन बसता मग थांबा होऊ देऊया माझे येऊ द्या मग सांग मग चालले बसले पेपर वाचत तर नाही मग लक्ष्मी तुम्ही समजा म्हणजे तुम्ही आठवीत होती मी चौथीच होतं नाही का आता ते का एवढं मला ठेवते चौथीच होता मी आठवीत होतो बरोबर आहे हो चार वाजता फरक आहे ना आपला पायता पायता आ का आपण पाहता पाहता मी अठ्ठावीस वर्षाचा होऊन राहिलो आता समजा शहाण्णवचा जन्म आहे आता तुम्ही समजा बत्तीसची झाली म्हणजे काही माहिती नाही पडत ना म्हणजे कशी दिवस निघून जाते समजत नाही माणसाला असं काय होऊन राहिलं हे म्हणजे हे आपलं म्हणजे जे पोरगा आहे याचं वय का बत्तीस वर्षा घ्यायचे मी ते मने मने तर म्हणजे अठ्ठावीस आहे म्हणजे आपल्याला तिथे मिटिंगमध्ये तर पाटील गाडी कोणता विषय कुठं काढा हे समजते ते बा मी काय म्हटलं लाईन पाटील ते विषय जाऊ द्या ना आता चौथी नाटवी त्याचं करायला का आता मग झालं ना आता सगळं आता साक्षी गंधार कामाला तुम्ही काय म्हणा फाटे पडवायला बरोबर आहे आता ते चला मग बत्तीस झालं तुमचं अठ्ठावीस झालं फक्त आता विषय काढून पाहिजे जाऊ दे चला अंदर बस बोलून कसं राहिलं हे आपल्या सांगते अठ्ठावीस इकडे मध्ये बत्तीस हा त्याची टी सीशी कोणते पाहते म्हणजे मोबाईलच आहे ना ते दे पहिले आता अरे आता मी का तुम्हाला काही बोलू राहिलो रे बा म्हणलं तिथे जन्मदा विचारते त्यांनी माणूस पटकन बोलते भुलती नाही तिला आठवत नाही मग म्हणून म्हणलं बा पाट करून ठेवा तुमची किती आहे किती बँ तुमची आता हे तिथं करते रे बा लाईन पाटील तुम्ही कसं या विषयावर बोलूच नका ना तुम्ही कसं ते विषय काढू नका आता झालं ते सामान आता झाला ना चला अंदर बसवता का बोलूच काय मी आउटसाईट काय तुम्ही जाऊ दे तुम्ही आलं लक्षात आला आता हो काऊन घाबरू राहिला आता समजलं म्हणजे याच्या टीशीत काहीतरी फॉल्ट असलाच पाहिजे नाही का अंग काढू राहिले हे बहुतेक आता याची बत्तीस वर्ष वयाने आपल्याला अठ्ठावीस सांगितलं यानं ना टीशी दाखवली होती त्यानं थांबतो आता थांब जर अंदर नाही खाली तर मग म्हणा आता याला तर घेतो जोड्या या पुराने घेतो बी आणि जे जे आहे त्याला सगळ्याला अंदर करतो नाही का खोटी टी शी आम्ही ते नाही का ओरिजनल कोणती डुप्लिकेट कोणती शाळेतून तू काढून आणला तो याला थांबतो आता ऐका तुम्ही मी खाना ऐकला ना त्या पुराज वय बत्तीस वर्ष म्हणजे आहेच म्हणजे आहेच कारण की त्याच्या गोष्टी झाल्या त्याच्या सोपते पाटील ज्या संग त्याच्या त्याच्या बाहेर जाऊन गोष्टी होत्या मी खेळ किती ऐकल्या म्हणून म्हणलं त्याची आपल्याला खोलपेटिंग करायच लागते त्यानं जे आपल्या टीशी दाखवली त्यात काहीतरी गोलमाल आहेस म्हणून त्याला आपण प्रत्यक्ष म्हणून तू ओरिजनल टीशी दाखव कारण की याच्यात मी मी सांगून शंभर टक्के काहीतरी फरक आहे अठ्ठावीस चा आपल्याला सांगून राहिला बत्तीसच्या आहे का किती आहे चाळीस आहे काय सांगा प्रत्यक्ष आपल्याला पाहिणं आवश्यक आहे म्हणजे त्या कागदावरची तारीख कमी जास्त करून आपल्याला बत्तीस अठ्ठावीस त्यानं तु बरं पाहू ना मग आपण काय खरं आहे कुठं आहे आता त्याचे लोक आहेत आपण हो। समोरासमोरच होईल काय होईल ती बरोबर पण होऊ दे त्याचं चहा पण झाले चालले जाऊ त्याला आता काय बिलकुल सांगायचं काय चला मग तेच म्हणलं कसं समोरासमोर खाला निवा करा तुम्ही या विषयाचा तो पण त्याला जेवायला द्यायचं नाही काहीच नाही बिलकुल ते गुरुजी आलेले आहेत जर समजा टीशिनी काही फाट असला त्याला म्हणा लागून तुम्ही म्हणजे आणली तर तिथूनच ना टिशी आहे ना पाहू काय आहेत ना आता समजतेच ना काय चला आता जाऊ तिकडे पाहू काय जा काय कसं करता म्हणलं आता जे आज ते आले तर आता काय करा सुरुवात ते करून टाका म्हटलं आमचे जे काय दोन चार माणसं ते वेळेवर येणार आहेत आता काही विषय बाकी नाही राहिला जे काय विचारायचं असेल ते विचारा आणि आपल्याला पुढच्या कामी लागून द्या म्हणतो आता लावतो ना काम कमी तुम्हाला कामो कमीच लावतो आता बरं बरं मग आता समजा जे काय याचे तेवढे आले समजा आता आपण सुरू करायला काही हरकत नाही ते वेळेवर येऊन जातील तर आपलं समजा पूर्ण समजा बायोडाटा एका शब्दात सांगून द्या आता कसं बाकीची तर माहितीच आहे तुमची गोष्ट जे काय असेल ते क्लिअर सांगून द्या बरं ठीक आहे ना इंट्रोडक्शन ना ठीक आहे माझं नाव लक्ष्मण कर्णजी किरकिरे माझं मामकुळ आहे चंपतराव खिटकिटे भिलटेक बाजार माझी उंची आहे पाच फूट चार इंच माझा ब्लड ग्रुप आहे ए पॉझिटिव्ह आणि माझं समजा जन्म जन्मतारीख आहे चोवीस अकरा शहाण्णव आणि त्याचबरोबर समजा शेतीवाडी सायकर शेती आहे त्यानंतर एक धाबा आहे माझा आणि एक प्लॉट घेतलेला आहे आणि बाकी गावामध्ये घर आहे अशा पद्धतीचं आपलं समजा वातावरण आहे बरं बरं ठीक आहे आता तर तुमचे आम्ही रिपोर्ट बघितले आपले ब्लड ग्रुप हे ते सगळं बाकीचं बरोबर वाटलं परंतु एखादी ओरिजिनल टिशी आहे का आपल्याकडे कारण की कसं थोडं आम्ही टिशी बघितली तर टी मध्ये थोडंसं म्हणजे कसं थोडं डाऊट वाटत आहे या जन्म तर ते आम्हाला थोडंसं आवश्यकता होती पाहायची तर ते ओरिजिनल आहे का आपल्याकडे येईल कसं काय माहिती झालं आपण सांगायचं होऊन राहिले अरे गुरुजी गुरुजी मी काय म्हणलं तुम्ही आणला का निर्गम उतारा काढला ना आपण बापरे पहा आता काढून ठेवला ना बाजूला काढायला नाही आणला बाय राहिला तस आता काय घरी राहिला राहिजे होते आता कसं काय करा नाही आणला असता पण मी म्हणतो का तारखेचा काही फरक नाही पण बा शिवला ना निर्गम उतराव मी काय म्हणतो निर्गम उतारा समजा जाऊ दे जाऊ दे त्या निर्गम उतरण काय दुसरा बाबू नंतर पाठवून देऊ त्याच्यात काही नाही ते मध्ये काही आलं असं काळ वगैरे तुम्हाला वाटत असं तसं काही नाही ते बरोबर आहे तारीख एकदम बरोबर आहे नाही नाही असं कसं आमच्या बहिणीचा आयुष्याचा प्रश्न आहे आम्हाला तुम्ही तारीख दाखवा किती जन्म तारीख आहे तुमची ओरिजनल टीशी दाखवा जे नाही ते झालं सप्न नाही पण तुम्हाला तसं काहीच नाही पण आता तुम्हाला सांगत ओरिजनल आता सांगा ओरिजनल तर तिथं दिली का सर्टिफिकेट काढायला गेलो तिथं दिली मी नाही 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 तसं विषय नसते ना ओरिजनल मग आता बरं गुरुजी मी काय म्हणलं तुमच्या शाळेत मग ते कार्बन कॉपी असेल ना त्याची फिटलं आता फिटलं रे वा फिटलं आ, हो हो आहे म्हणा लक्ष्मीराव केला वाटतो काहीतरी हो हो आहे ना आहे ना आ, कार्बन कॉपी आहे तर ते समजा उद्या किती शाळेत गेलो की मग नाही नाही हे बाबा आम्ही थांबतो अर्धा नाही एक तास थांबतो आम्ही हो तुम्ही जा शाळेत आणि ते आपलं ते टी सी बुक तुम्ही घेऊन या म्हणजे कसं समोरासमोर प्रत्यक्ष पाहून घेऊ आणि आपलं साक्ष सुरुवात करून देऊ म्हणजे कसं आम्हाला काही शंका राहत नाही टेन्शनचं काम नाही मला आता पुरा दडपला समजा नाही समर हो हो काही हरकत नाही ना त्याचं काय आम्हाला का भे जे खरं आहे ते कायच काम आहे त्याला खोटं पण लेटवून हां लक्ष्मी काळजी करू नका आपलं खरं असल्या कायचं काम नाही ना फिर करायला आपण आपलं खरंच आहे ना कुठे काय तर ठीक आहे मग गुरुजी बा तुम्ही काय करा आमच्या स्वयंपाकाचं तोपर्यंत होऊन जाते तर तोपर्यंत तुम्ही या मग घेऊन टिशी शि तेवढा आणण्या आम्ही करू काय असते बरं बरं ठीक आहे ठीक आहे काय हरकत नाही येतो मी जाऊन काय एक तासात येणार होते माया ठीक आहे ठीक आहे चला या लवकर या मग तुम्ही या वेळ काही करू नका या लवकर या लक्ष्मणराव सुचून नाही देऊ रासून आता पट्टी भेटायची राहिली मला आता भेटले की निघाले पण अजून काय काय चार वाजता बसूनच लोक येते ना साक्षर झाले बरं बरं बोला बोलला लक्ष्मणराव काय म्हणता आता तुम्ही तुम्हाला सांगितलं ना मी आम्ही तीन वाजेला पोहोचतो म्हणजे पोहोचतो देते ना आता पट्टी बा जमा करू राहिला राहिले ते अरे बाबा कायच साक्ष कायचं टोले खाचे पाहिले आमच्यावर आता मग पोलीस केस होते काय होते काय भाऊ भाऊजी आगवलं का मग आता मामा एक कुची नाही हो कोणी मामाच्या फळ्या दिसते म्हणजे हो त्यांना लावला शोध कसा काय ते लागला सुराग सुराग लागला काहीतरी जन्मतरी बत्तीस वर्षाचा आहे तुमची हो नाहीस नाही तुमची आहे बँ तुमची काहीतरी असं म्हण तिथे आता बाबा गुरुजीजवळ निर्गम उतार होता पण मी मला दाबून ठेवा आता ते दाबून ठेवला म्हणून वाचलं तरी नाही तिथंच मारलं होतं ते काय समजून नाही बाबा कायचं काय निर्गम उतारा काय कायचं म्हणजे सातबारामध्ये बराय बाबा निर्गम उतारा काय आता यायला सांगा खोटं कसं काय करा एक खोटं पटत नाही ते तिकडे रिपोर्ट आले त्याला भाऊ नाही दिसून राहिला मी काय तर भाऊ जरा गलती झाली या नाका तोंडात पाणी गेलं म्हणून माय कसं जरा गलती झाली मला वाटेस ना जरी शक्ती कपूर याच्यात आहे म्हणजे काहीतरी म्हणजे ही चुकाटा होणे हायच असं म्हणजे नेमकं झालं काय म्हणजे स्टोरी तर सांगा तुम्ही म्हणजे हाय काय काय केलं तुम्ही काय सांगा तुम्हाला एक खरी गोष्ट अशी आहे भाऊ काय म्हणे पुरीवाल्याचे सगळं पसंत आहे म्हणे फक्त म्हणे तुमच्या वयात डाउट डोट राहिला तर तुम्ही काय करा म्हणजे ब्याण्णव आहे म्हणजे जन्म तरी समजा मध्ये बत्तीस वर्ष सुरू तर म्हणे तुम्ही शहाण्णव करा म्हणजे अठ्ठावीस म्हणजे पुरीच आहे बावीस म्हणजे मॅच होऊन जाते म्हणे मग त्याच्या सांगण्यानुसार मॅच टीशीवर खोडताळ करून बरोबर झरास मारून त्याला दाखवली तर ते आता काय म्हणते त्याच्या मोबाईलला मोबाईल ते झरास तर ते म्हणे तुमचं वय जरा मला जास्त वाटते म्हणजे खोडताळ दिसते म्हणजे जरास तर म्हणे ओरिजनल टीशी द्या म्हणे आता मॅ म्ह ओरिजनल तर कसं मॅथिक जोडली आता माझं नाही मग गुरुजी आले ना गुरुजीने घोर गेला गुरुजी नसते ना तर वाचलोच तुम्ही तर म्हणे गुरुजी म्हणजे तुमच्या वडियाची उशी कार्बन शाळेत आता टीशी बुकात ते आणून दाखवा म्हणजे म्हणजे मग कसं खड्याने इथंच होते म्हणे लयच लंबी स्टोरी आहे बा कठीण काम आहे म्हणजे गुरुजी निघाले का तिथून आता टीसी बुक आले मग म्हणजे खोटीच आहे समजा तारीख त्या टीशी हा खोट आहे म्हणून पंढर घाईबरली मै म्हणून म्हणलं तुम्ही रामपूरला बा त्याला निघायच्या गुरुजीला म्हणून येऊस नका देऊ बा मारा मारायच होती म्हणलं पोलीस स्टेशनचा रिपोर्ट लिहिलं सुरू आहे आता त्यासाठी म्हणून काही करा गुरुजीला वाढवा तुम्ही

काय झालं काय नेमकं लोक पहिले काय म्हणजे काय केलं काय लक्ष्मणरावनं काय तर आता सांगून राहिला ना मला ते म्हणजे म्हणे जन्मतारीख म्या म्हणे थोडीशी कमी सांगतले म्हणे मै हे म्हणे बत्तीस वर्ष म्या म्हणले म्हणे अठ्ठावीस वर्ष आता टी खोळखाळ करून ते दाखवले होते म्हणे असायदे म्हणून शिवल्या संग सांग होते त्याच्या बरोबर आहे बरोबर शिवल्याचा आहे था रे बाहे शिवल्याचा गेम आहे

लाईने पाठीला आहे फक्त ते एक दोन पोट्टे त्या धाब्यावरचे आणि लक्ष्मणराव हे तिथं थांबलेले आहे आणि गुरुजी आले म्हणते आपल्या रामपूरले टी सी बुक आणण्यासाठी जन्मतारखेची म्हणजे तपासणी करणार आहे ते ओरिजिनल टी सी कोणती आणि काय कसं आहे ते तिथं होणार आहे सगळं म्हणजे टी सी पर्यंत आलं का बाले का मग तो नाही गुरुजी ती शिवरायला का शाळेत उरायला का तेच म्हणलं तर गुरुजी लिहू देऊ नका तुम्ही काही करा गुरुजीला इथं आले की बस झालंय पण अटकलं आहे आता आम्ही कराव काय मग नेमकं गुरुजीला आता गुडजिली तर नेऊन द्यायच लागणार ते जे आहे ते खरं दाखवाच लागणार त्याले पण आ ते सगळं बरोबर आहे तुम्ही काय करा ते तुमचे विचारा करा मला तर काही सुचून नाही राहिला आता मी मनब्याला पोहोचून राहिलो तुम्ही काय करा ते पा लवकरात लवकर या ते काय काय गुरुजीचं प्रकरण मिटून एकटं त्याला सांगा आणा नाही तर मग तुम्हाला वाटेल तसं करा बरोबर सोसतो आम्ही काय करायचं ते आहे मोठा घरच केला लक्ष्मण ना आता हे शिवले गिवले पहायला असं नाही एकटं मार तिथं वाटते वाटेवाद हो हो बरं ठीक आहे ठीक आहे हो येतो आम्ही देवदास हो काही काळजी करू करतो बरोबर हॅलो पोलीस स्टेशन पांडे स्पीकिंग बोला कोण बोलता हॅलो निनावी फोन आहे साहेब मी काही नाव सांगू शकत नाही थोडीशी घटना गंभीर झालेली आहे तर आमची इथं मनब्याला मनब्याला मन एक थोडीशी सोयी खून राहिलेली आहे साक्षगंध याच्यात मोठं म्हणजे कसं आहे याच्यात फसवणुकीचा प्रकार झालेला आहे तर तुम्ही लवकरात लवकर आपलं जे काय त्याचं नाव शंकरपाळे अण्णा आहे त्याचं तर त्याची इथं हे जे आपले वरपक्षाचे जे लोक आहे रामपूरचे तर तिचे तिथं आलेले आहे आणि त्यांनी खोटी जन्मतारीख सांगून त्या वधूकडे फसवलेला आहे आणि त्यांना त्या गोष्टीची कल्पना नाही परंतु मला ते माहिती आहे म्हणून तुम्ही लवकरात लवकर झाड टाका आणि ते साक्षीदार गंध रोका नाही कसं कठीण काम होऊन देसला वाटते नाही हो मला वाटतं याचा काही मेळ बसला नाही त्या पुरीचं लग्न दुसऱ्याच पोरासंग होऊन राहिलं म्हणून इकडे फोन केला चुगली लावायचा हॅलो म्हणलं हे बा तुमचं नाव काय तेवढं आम्हालाच सांगा म्हणजे आम्ही नाही सांगू कोणाले पण कोण बोलता तुम्ही तुम्ही कुठचे हा साहेब ते नाही सांगू शकत मी तुम्ही फक्त हे गंभीरतेनं घ्या कसा आहे विषय खूप वयाचा आहे त्याने सांगितलं एक म्हणून म्हटलं हे लग्न होऊ देऊ नका तुम्ही खूप मोठी फसवणूक होऊन राहिली चला नाही सांगतो नको का सांगू बरं काय प्रकरण आहे म्हणजे पुराचं वय एकवीस वर्षापेक्षा कमी आहे का म्हणजे बालविवाह आहे का हे ना जरट विवाह आहे बालविवाह नाही जरट हो हे कस आहे पोरगा आहे समजा बत्तीस ते तीस चौतीस चा वाटते असं अंदाज वाटते पण त्यांना अठ्ठावीस चाच सांगितलं वय तर ते आता लक्षात आलं एका जणांना त्याच गावातल्या म्हणजे माणसाने आम्हाला फोन केला की बा असं आहे म्हणे याच्या पोराचं वय जास्त आहे म्हणे म्हणून त्याचं काही लग्न होई नाही म्हणे ते यायला फसवलं तर तुम्ही म्हणे काय करायचं का बोर का अरे मग काय ते त्यांनी विषय आहे आता बत्तीस म्हणजे काय विषय राहिला का कोणाचा आजकाल तीस बत्तीस अठ्ठावीस असं आहेच व जवळपास मग काय ते काय मोठा विषय आहे का ते काही नाही मला वाटलं बा एकवीसपेक्षा पेक्षा कमी आहे का पोराचं व ते काही नाही त्याच्यात काही विषय नाही घेत ना मला सगळं बरोबर आहे पण पोरीवाल्याला त्यांनी कमी सांगितलं ना पोरीचे होऊन राहिले त्यांनीस का एवढी काळजी पोळी अरे पण ते बत्तीस वर्ष म्हणजे लय नाही ना बा शिक्षणा होते ना तेवढं व आणि त्या पोरीवाल्याला जर पसंत नसेल तर मग काय हरकत आहे नाही साहेब त्याला माहित नाही गपल दिसत बिचारे ते पण आपल्याला कसं तोंड म्हणता येत नाही म्हणून बघा तुम्हाला सांगून राहिलो आणि हे कोणते हालती तुम्ही साक्ष रोका लवकरात लवकर तुम्ही जा पाहा तेवढं काम करा बस समाजाचं बरोबर ठीक आहे हे बस जाऊन पाहिटो मी काय प्रकरण म्हणजे मुलीकडच्यांना समजा कल्पना दिलेली नाही खोटं आहे समजा नाही का म्हणजे शंभर टक्के खोटं खोटी टीशी दाखवली जाते ना मी होतो ना तिथं बसलेलं पोहे खाल्ले म्या पण मला लक्षात आले ती टी सी टी सी खोटी आहे त्याची सर so, सर so, म्हणजे कागदपत्रात खोळखाळ करून ते ना मुलीवाले समजा वय कमी जास्त सांगितलेलं आहे का बरं बरं ठीक आहे बोल पोस्ट मग आम्ही तिथं काही हरकत नाही हो पाहू त्यांना कल्पना आहे नाही हे तर हो ठीक आहे पोस्ट आम्ही बरोबर ठीक आहे पण लवकर या जर असं काय म्हणजे आता बाचाबाची सुरू होऊन राहिली द्यायची ते हमरी तुमरीवर आलेले आहेत एकमेका किशी दाखवून राहिले ते हे मध्ये बरोबर आहे ते मध्ये बरोबर नाही तर ते आता काय ओरिजिनल रेकॉर्ड आणबा असं तसं गोष्टी सुरू आहे यायच्या म्हणून मी म्हटलं बाबा जास्त भांडण होईल डोसे फोडणं हे ते जरा असं नवीन प्रकरण व्हायचं म्हणून तुम्हाला फोन केला ठीक आहे मग या लवकर आणि त्या पुरा ला नाही तुम्ही चांगला चांगलं धनक द्या हैकी करू नका बिलकुल हा टाका दिले या